नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर गावगावी 24 तासमध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी आहे. राज्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांसंदर्भातली. राज्यामध्ये आज तब्बल 8067 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत 5428 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. काल 5000 आसपास राज्यात कोरोना रुग्णवाढ झाली होती, तर आज तब्बल त्या 3000 वाढ झालेली आहे. 8067 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. तर मुंबईतली आकडेवारी सुद्धा चिंताजनक आहे. मुंबईत काल 3900 रुग्ण वाढले होते, आज मुंबईमध्ये 5428 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली दिसून येते आहे. राज्यात आज 8067 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर मुंबईमध्ये 5428 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात जे रुग्ण वाढ झालेली आहे, त्याहून निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत. कोरोना रुग्ण वाढ चिंताजनक पद्धतीनं वाढते आहे, आणि त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू होत आहेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होत आहेत. राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. लग्न समारंभ, अंत्यसंस्कारांवरील संख्येवर देखील मर्यादा घालण्यात आलेली आहे. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसून स्वतःची काळजी घेणंच महत्वाचं आहे. दरम्यान पर्यटन स्थळांबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. बघूया 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कोणते नवे कठोर निर्बंध लागू होत आहेत. आज मध्यरात्रीपासून राज्यात निर्बंध लागू होत आहेत. यात राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीचीच परवानगी या कार्यक्रमांसाठी देण्यात आलेली आहे. तर लग्न समारंभ, अंत्यसंस्कारांमधील संख्येवर देखील मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. लग्न समारंभात 50 जणांच्याच उपस्थितीची परवानगी असेल, तर अंत्यसंस्कारांना देखील 20 जणच उपस्थित राहू शकतील. पर्यटन स्थळांबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. तर दुकानं, मॉल आणि सिनेमा गृहांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यानंतर गावगावी 24 तासमध्ये पुढच्या घडामोडी पाहणार आहोत संक्षिप्त स्वरूपात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये प्रचंड गर्दी होते, ती आवरण्यासाठी पोलिसांनी कडक निर्बंध लागू केले. आजपासून 9 वाजल्यापासून शिर्डीमध्ये जमावबंदी लागू आहे. शिर्डीमध्ये 9 नंतर साईबाबांच्या मंदिराच्या आत आणि गाभाऱ्यात कुणालाही प्रवेश नाही. तसंच द्वारकामाई आणि गेट नंबर 4 परिसरातही गर्दी टाळण्यासाठी बंदोबस्त लावण्यात आला आहे.